नमस्कार मित्रांनो, मी सूरज कदम, स्वागत असा तुमचा एका नवीन व्हिडिओ मध्ये। करोंदाचा सीजन इलो की सगळ्यांच्या सोंडात पाणी सुटतं, म्हणूनच आजचा व्हिडिओ घेऊन आलोय कोकणचा रानमेवा करवंदा यावर। आणि या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की करवंदाची करम कशी केली जाते। कोकणात करवंदा काढू गेल्यावर आमका पिशवीची सुद्धा कधी गरज भासत नाही, निसर्गाने आमका त्याच्यावर सुद्धा उपाय दिला ना, तो म्हणजे कुंभ्याच्या पानांचं खोगलू। करम ही कच्च्या करवंदाची केली जाते, त्यामुळे आपण कच्ची करवंदे अशा पद्धतीने खोगल्यात काढून घरी नेणार आहोत। करम म्हणजेच लोणच्याचा एक प्रकार असतो। जसं लोणचं आपण जास्त काळ स्टोअर करून ठेवू शकतो, तसं करम ही बनवल्यानंतर लगेच खावी लागते। पहिल्यांदा करवंद अशा रीतीने मधून कापून घ्यावी लागतात, त्यानंतर करवंदाचा चिकटपणा घालवण्यासाठी ती अशा पद्धतीने धुवून घ्यावी। करवंदाची करम ही फक्त कोकणातच केली जाते, त्यामुळे मी अधूनमधून कोकणी भाषेचा वापर केला आहे। त्यानंतर धुवून घेतलेल्या करवंदांमध्ये मीठ, लाल तिखट आणि हळद पावडर तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता। अशा पद्धतीने तयार झालेल्या तोंडात पाणी सुटवणारी कोकणी पद्धतीची चवीला आंबट गोड अशी करवंदाची करम। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे कळवा आणि इतरांसोबत शेअर करायलाही विसरू नका। आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।